जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 15 जागेवर महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार विजयी झाले आहेत. या बँकेवर पुन्हा महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार आहे. भाजपचा एकही उमेदवार विजयी झाला नसून हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार बसवराज पाटील, आमदार मधुकर चव्हाण विरुद्ध भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंग पाटील अशी लढत होती. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत होते, मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने ही निवडणूक लागली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते, तर उर्वरित 10 जागांसाठी 22 उमेदवार निवडणूक लढवत होते. महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे 10 जागांवरील उमेदवार विजय झाले आहेत. अडचणीत असलेल्या बँकेसाठी हा आटापिटा असून विजय झालेले उमेदवार या बँकेला नवसंजीवनी देतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सर्वप्रथम महाविकास आघाडीचे आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय तानाजीराव सावंत साहेब, आमचे कळंब उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार सन्माननीय कैलासजी पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे नगराध्यक्ष सन्माननीय नंदूभाई राजे निंबाळकर साहेब आणि काँग्रेसचे माजी मंत्री सन्माननीय बसवराजजी पाटील साहेब, काँग्रेसचे माजी मंत्री सन्माननीय मधुकररावजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सन्माननीय राहुलजी मोटे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुरेशदाजी बिराजदार साहेब, आमचे शिवसेनेचे माजी आमदार सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील साहेब, या सगळ्या नेते मंडळीच्या कष्टाचं हे फळ आहे. आणि शिवसैनिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, या सगळ्यांची ग्राउंड लेवलवरची जी मेहनत घेतली गेली त्याचं हे फळ आहे. त्याच्याबद्दल सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळीचं मी अभिनंदन करतो, त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो, सर्व मतदारांचे आभार मानतो